विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 2 इतिहास आणि काल संकल्पना। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। परिसर अभ्यास भाग 2 विषयातील पाठ क्रमांक 2 इतिहास आणि काल संकल्पना या पाठाखालील महत्त्वाची प्रश्नोत्तरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये जरूर लिहून घ्या, लक्षात ठेवा, वाचन करा आणि व्यवस्थित ऐका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। यातील एक आहे, आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते। कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत, तिथीवर, पृथ्वीच्या गतीवर, स्वल्पविराम इसवी सनावर। उत्तर आहे त्याचं इसवी सनावर। आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते। यातीलच पुढचा प्रश्न आहे, इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब काळ असे म्हटले जाते। पर्याय आहे त्याचे इसवी सन, इसवी सन पूर्व आणि शतकोत्तर। उत्तर आहे याचं इसवी सन पूर्व। इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया आपण। पुढील तक्ता पूर्ण करा। इतिहासाची कालविभागणी करा। इतिहासाची कालविभागणी पुढील प्रमाणे। प्रागैतिहासिक काळ। इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही असा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ। आणि दुसरा आहे यातील ऐतिहासिक काळ। इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे। पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे यातील कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर होतो। उत्तर, कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण आणि काष्ठवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो। दुसरा प्रश्न आहे यातील इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो। उत्तर, इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ इसवी सन 1 ते इसवी सन 100 असा लिहिला जातो। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। काळाची एक रेखीक विभागणी म्हणजे काय। उत्तर, काळाची विभागणी आपण वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशी क्रमवार करतो। 100 वर्षाचा काळ म्हणजे शतक, तर 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते। एक रेखीक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते। काळाच्या अशा विभागणीला एक रेखीक विभागणी असे म्हणतात। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कालगणना करण्याची एकके कोणती। उत्तर, कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत, एक सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक।
अशी कालगणना करण्याची एकके आहेत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करा। उपक्रम पाठ्यपुस्तकात दिलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक नियोजनानुसार तुमचे स्वतःचे आणि कोणत्याही महिन्याचे नियोजन तुम्ही स्वतः तयार करा। धन्यवाद।